Hello students, welcome in the online lecture. This is the second lecture on the topic animal tissues. हे दुसरे lecture है आपला animal tissue या topic वरचा. मागच्या lecture मध्ये आपण काय study केलं तर topic ची introduction बघितली, definition बघितल्या cell, त्याच्यानंतर tissue histology चा, त्याच्यानंतर पुढचा पण बघितला आपण types of cells, types of tissues आणि सुरुवातीला आपण epithelial tissue चे characters बघितले. जे आपण या टॉपिक मध्ये चार टिश्यू जे शिकणार आहे, epithelial, connective, muscular आणि nervous, त्यापैकी मागच्या lecture मध्ये आपण epithelial tissue च्या characters बघितल्या. epithelial tissue ला covering आणि lining tissue म्हटलं जातं. ही जी tissue आहे ती आपल्या बॉडीच्या वरती कव्हरिंगला किंवा प्रत्येक ऑर्गनच्या कव्हरिंगला आणि आतल्या बाजूला लाइनिंगला प्रेझेंट असते, म्हणून हिला कव्हरिंग आणि लाइनिंग टिश्यू म्हटलं जातं. या टिश्यूचा ओरिजिन तीन जर्म लेअर पासून होतो. तीन जर्म लेअर एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म पासून. ही जी टिश्यू आहे नॉन व्हॅस्क्युलर टिश्यू आहे और अव्हॅस्क्युलर टिश्यू आहे. या टिश्यूला तिचा तिचा नर्वस सप्लाय असतो. ही टिश्यू जी आहे त्यामध्ये असणारे सेल्स कॉम्पॅक्टली अरेंज असतात. नॉन सेल्युलर पार्ट जो आहे बेसमेंट मेम्ब्रेन त्याच्यावरती रेस्ट झालेले असतात. ही तिचे कॅरेक्टर्स आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितली. त्याबरोबर तिचं क्लासिफिकेशन बघितलं. मेजॉरिटीली दोन टाइप्स मध्ये इपिथेलियल टिश्यू डिव्हाइड झालेली असते, सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियम कशाला म्हणायचं तर सिंपल इपिथेलियम जी टिश्यू आहे त्याच्यामध्ये दिस टिश्यू हॅव सिंगल लेअर ऑफ सेल्स. या टिश्यू मध्ये एकच लेअर असतो सेलचा अँड द सेल्स आर रेस्ट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. सेल्स बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेले असतात आणि से एकच लेअर असतो, म्हणून त्यांना सिंपल इपिथेलियम म्हटलं जातं. सिंपल इपिथेलियमचे बरेच टाइप्स आहेत. स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, सिलेटेड इपिथेलियम, त्याच्यानंतर ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम, सेन्सरी इपिथेलियम आणि जर्मिनल इपिथेलियम. त्यापैकी आजच्या लेक्चर मध्ये आपण स्क्वॅमस इपिथेलियम आणि क्युबॉइडल इपिथेलियम याविषयी स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला बघूया स्क्वॅमस इपिथेलियम. तर स्क्वॅमस इपिथेलियमची टिश्यू आहे तिचं लोकेशन काय आहे, कोणत्या ऑर्गन्स मध्ये ही प्रेझेंट असते, कोणत्या ठिकाणी बॉडीमध्ये प्रेझेंट असते याविषयी पहिल्यांदा स्टडी करूया. लोकेशन बघा, इट इज प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ ब्लड वेसल्स, लाइनिंग ऑफ सिलोमिक कॅव्हिटी विच इज नथिंग बट द बॉडी कॅव्हिटी. इट इज प्रेझेंट इन द अल्व्हिओलाय ऑफ लंग्स. इट इज प्रेझेंट इन द नेफ्रॉन ऑफ द किडनी. ही टिश्यू आपल्या ब्लड वेसलच्या लाइनिंग मध्ये प्रेझेंट असते, अल्व्हिओलाय मध्ये असते लंग्स मध्ये, आणि किडनी मध्ये असणाऱ्या नेफ्रॉन मध्ये बोमन्स कॅप्सूल मध्ये प्रेझेंट असते. ही जी टिश्यू आहे आपल्या बॉडीमध्ये असणारी जी सिलोमिक कॅव्हिटी आहे, जिला बॉडी कॅव्हिटी म्हटलं जातं, तिच्या लाइनिंग मध्ये सुद्धा प्रेझेंट असते. या टिश्यूचं स्ट्रक्चर कसं आहे बघूया. द सेल्स आर पॉलिगोनल इन शेप अँड फ्लॅट. सेल्स पॉलिगोनल शेपच्या असतात आणि फ्लॅट म्हणजे चपटे असतात. द सेल्स आर रेस्ट ऑन द नॉन सेल्युलर पार्ट दॅट इज बेसमेंट मेम्ब्रेन. सेल्स नॉन सेल्युलर पार्ट वरती रेस्ट झालेले असतात, ज्याला बेसमेंट मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. द सेल्स हॅव सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस. सेलच्या बरोबर सेंटरला केंद्रक असतो. अँड द न्यूक्लियस इज सराउंडेड बाय द सायटोप्लाझम. न्यूक्लियसच्या भोवती काय असतं तर सायटोप्लाझम असतं, पेशी द्रव्य त्याच्या भोवती प्रेझेंट असतं. आता सेल जे आहेत तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतात. दिस सेल्स लुक्स लाइक द टाइल्स ऑफ द फ्लोअर, दॅट्स व्हाय दिस टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड एज पॅमेंट टिश्यू. आपण ज्यावेळी टॉप व्ह्यू न बघतो, वरच्या बाजूने सेल्स न बघतो, त्यावेळी या सेल्स फरशी सारख्या दिसतात जमिनीवरच्या, म्हणून या टिश्यूला पॅमेंट टिश्यू असं म्हटलं जातं. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. परत एकदा, सेल्स आर पॉलिगोनल इन शेप, फ्लॅट, सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस प्रेझेंट, सराउंडेड बाय सायटोप्लाझम,
cells are rest on basement membrane. Cells looks like the tiles of the flower. That's why tissue called as pegment tissue. This is about the structure. Next, आपल्याला बघायचे function of squamous epithelium. Function काय आहे या टिश्यूचं? तर बघा या टिश्यूचं लोकेशन सांगितलं ब्लड वेसल्स. आता ब्लड वेसल मध्ये हे टिश्यू कोणतं फंक्शन कॅरी करते? तर इट गिव प्रोटेक्शन. सिलोमिक कॅविटी असेल किंवा ब्लड वेसल्स मध्ये की काय करत असते? प्रोटेक्शन देत असते, संरक्षण देत असते. सेकंड फंक्शन डिफ्यूजन ऑफ गॅसेस. हे फंक्शन कुठे कॅरी केलं जातं? ही टिश्यू जी लंग्स मध्ये अल्व्हिओलाय मध्ये प्रेझेंट आहे त्या ठिकाणी ही गॅसेसचं डिफ्यूजन करते. कोणते गॅसेस? तर बॉडीमध्ये तयार झालेला CO2 आणि बाहेरून येणारा O2 याचं डिफ्यूजन अल्व्हिओलाय मध्ये होत असतं. आणि या अल्व्हिओलाय मध्ये लंग्स मध्ये असणाऱ्या कोणती टिश्यू प्रेझेंट असते? तर स्क्वॅमस इपिथेलियम. अँड थर्ड फंक्शन ऑफ द स्क्वॅमस इपिथेलियम इज फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. आता हे फंक्शन कुठे कॅरी केलं जातं? तर इट इज कॅरीड इन द किडनी. हे फंक्शन किडनीमध्ये कॅरी केलं जातं. किडनीमध्ये किडनीचं जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे ज्याला नेफ्रॉन असं म्हटलं जातं, त्या नेफ्रॉनमध्ये बोमन्स कॅप्सूलमध्ये ही टिश्यू प्रेझेंट असते. त्या ठिकाणी ही जी टिश्यू आहे ते ब्लडचं फिल्ट्रेशन करण्याचं काम करत असते. This is the function of squamous epithelium. First, protection. Second, diffusion of gases. And third, filtration of blood. This is about the squamous epithelium. Squamous epithelium मध्ये आपण तिचं location बघितलं, structure बघितलं, function बघितलं. Location, blood vessels, siloemic cavity, kidney, lungs. Structure, cells polygonal, flat, centrally placed nucleus, nucleus surrounded by cytoplasm, cells rest on the basement membrane. Cells looks like the tiles of flower, that's why this tissue is also called as pegment tissue. Function, protection, filtration, diffusion of gases. Next tissue आपल्याला study करायची ती आहे cuboidal epithelium. सेकंड बघायचं आहे आपल्याला क्युबॉइडल इपिथेलियम. हा दुसरा प्रकार आहे सिंपल इपिथेलियमचा, खूप शॉर्ट आणि सोपा असणारा प्रकार. आता क्युबॉइडल इपिथेलियम मध्ये सुरुवातीला त्याचं लोकेशन बघूया. तर लोकेशन काय आहे क्युबॉइडल इपिथेलियमचं? इट इज प्रेझेंट इन द थायरॉइड ग्लँड अँड इन किडनी. तर तुम्ही म्हणाल क्युबॉइडल इपिथेलियम कुठं असते नक्की? थायरॉइड ग्लँड मध्ये किंवा किडनी मध्ये? तर जनरली क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट असते ती डक्ट्स मध्ये. जे ग्लँड्युलर टिश्यू आहे थायरॉइड ग्लँड असेल किंवा किडनी मध्ये नेफ्रॉन मध्ये ज्या डक्ट्स आहेत त्यामध्ये प्रेझेंट असणारी ही टिश्यू आहे क्युबॉइडल इपिथेलियम. थायरॉइड ग्लँड किडनी मध्ये असणारी, डक्ट मध्ये असते जनरली. डक्ट मध्ये लक्षात ठेवा ग्लँड्सच्या डक्ट मध्ये असणारी ही टिश्यू आहे. थायरॉइड ग्लँड असेल तर तिच्यामध्ये, किंवा किडनीमध्ये नेफ्रॉन मध्ये जे PCT DCT या डक्ट असतात, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल, लूप ऑफ हेनले, कनेक्टिव डक्ट, कलेक्टिव डक्ट, ह्या डक्ट्समध्ये प्रेझेंट असणारी ही टिश्यू आहे क्युबॉइडल इपिथेलियम. सेकंड बघूया त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. तर क्युबॉइडल इपिथेलियम नावावरून लक्षात ठेवा, द सेल्स आर क्यूब लाईक. सेल्स कशासारखे असतात? क्यूब सारखे असतात. द सेल्स आर क्यूब लाईक. द सेल्स हॅव सेंट्रली प्लेस्ड अ प्रॉमिनंट न्यूक्लियस. मोठाच्या मोठं असणारा असा केंद्रक सेल्स मध्ये प्रेझेंट असतो. सेल्स हॅव सेंट्रली प्लेस्ड अ प्रॉमिनंट न्यूक्लियस. केंद्रक असतो सेंटरला सेलच्या, जो प्रॉमिनंट आहे, लार्ज साईज असणार आहे. सेकंड बघा, द न्यूक्लियस इज सराउंडेड बाय द सायटोप्लाझम. न्यूक्लियस कशानं सराउंड झालेला असतो? सायटोप्लाझमनं सराउंड झालेला असतो. न्यूक्लियस इज सराउंडेड बाय द सायटोप्लाझम.
The cells are rest on the basement membrane. Cells basement membrane वरती rest झालेले असतात. हे common character आहे सगळ्याच tissue मध्ये, सगळ्या instance epithelial tissue च्या सगळ्याच types मध्ये present असणार आहे. बघा मगाशी squamous epithelium शिकवलं मी तुम्हाला, आता cuboidal epithelium शिकवते. पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला columnar शिकवीन, ciliated epithelium शिकवीन. तर त्यातले कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवली तुम्ही, तर तुम्हाला त्या टिश्यूचं जे कॅरेक्टर आहे, स्पेशालिटी फक्त लक्षात ठेवली की इझिली तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करता येतील, त्या टिश्यूवरती येणार. जसं कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्याच टिश्यूमध्ये, सेल्स रेस्ट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. सगळ्याच टिश्यूमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे सेल्समध्ये. न्यूक्लियस असणारच आहे, केंद्र बसतोच प्रत्येक पेशीमध्ये. एक्सेप्ट आपल्या बॉडीमध्ये आरबीसी आहेत ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असत नाही. विदाउट न्यूक्लियस असणाऱ्या सेल्स लाल रक्त पेशी, त्या सोडल्या तर इपिथेलियल टिश्यूमध्ये असेल किंवा कुठल्याही टिश्यूमध्ये असणाऱ्या सेल्समध्ये काय प्रेझेंट असणार आहे, न्यूक्लियस प्रेझेंट असणार आहे. न्यूक्लियस सराउंडेड बाय सायटोप्लाझम. प्रत्येक केंद्रकाभोवती पेशीमध्ये पेशी द्रव्य असतंच. हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक प्रत्येक टिश्यूमध्ये. आता वेगळेपणा काय असणार आहे प्रत्येक टिश्यू मध्ये, तर त्या सेलचा शेप वेगळा असणार आहे. तर स्क्वॅमस इपिथेलियम मध्ये आपण बघितलं सेल्स आर पॉलिगोनल इन शेप, अनेक बाजू असणाऱ्या सेल्स असतात. क्यूबॉइडल इपिथेलियम नावावरून लक्षात ठेवा म्हटलं मी, सेल्स आर क्यूब लाईक. सेल्स कशा असतात, क्यूब सारख्या असतात. म्हणजे प्रत्येक टिश्यू मध्ये तिच्या सेलचा फक्त शेप वेगळा असणार आहे आणि प्रत्येक टिश्यूचं काही ना काही तर वेगळं कॅरेक्टर असणार आहे. आता बघूया आपण त्या टिश्यूचं फंक्शन काय आहे क्यूबॉइडल इपिथेलियमचं. ही जर ग्लॅन्स मध्ये असेल, किडनी मध्ये असेल, तर फंक्शन या टिश्यूचं येतं सिक्रिशन अँड ऍब्सॉर्प्शन. या टिश्यूचं फंक्शन येतं सिक्रिशन अँड ऍब्सॉर्प्शन. ही टिश्यू सिक्रिशन करते, द्रव्य सिक्रिट करून बाहेर सोडते, आणि दुसरं म्हणजे ऍब्सॉर्प्शनचं फंक्शन करते. असे दोन फंक्शन या टिश्यूला करावी लागतात, जिचं नाव आहे क्यूबॉइडल इपिथेलियम. क्यूबॉइडल इपिथेलियमचं काय बघितलं आपण, लोकेशन प्रेझेंट इन थायरॉइड ग्लँड अँड इन किडनी. स्ट्रक्चर बघितलं, सेल्स आर क्यूब लाईक. दीज सेल्स हॅव सेंट्रली प्लेस्ड प्रॉमिनंट न्यूक्लियस. न्यूक्लियस सराउंडेड बाय सायटोप्लाझम. सेल्स आर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. This is the structure of cuboidal epithelium. Function, secretion and absorption of materials. या लेक्चर मध्ये आपण स्क्वॅमस इपिथेलियम आणि क्यूबॉइडल इपिथेलियम या दोन टिश्यू शिकलेलो आहोत. सिंपल इपिथेलियमचे दोन्ही टाइप्स आहेत हे, त्याचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या दोन टिश्यू शिकणार आहे ज्यांची नावं आहेत कॉलमनार इपिथेलियम आणि सिलिएटेड इपिथेलियम. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. थँक्यू.